नमस्कार. 1984 मे महिन्यात सियाचिनला गस्तीसाठी 20 जवानांची तुकडी पाठवण्यात आली होती. या घटनेत सर्व जवान शहीद झाले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये सियाचिनवरून युद्ध सुरू झाले होते आणि यावेळी युद्धावेळी गस्तीवर गेलेल्या 20 जवानांना हिमस्खलनात शहीद व्हावे लागले होते. यापैकी एकच लान्स नायक चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह 38 वर्षांनी सापडला आहे. 19 कमाऊ रेजिमेंटचे ते एक भाग होते. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनावेळीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सोमवारी त्यांचे पार्थिव हे हल्द्वानीला आणले जाणार आहे. उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील द्वारहाटच्या हाथीगुरचे ते रहिवासी होते. चंद्रशेखर हे 1975 मध्ये सैन्यात भरती झाले तर 1984 मध्ये सियाचिन युद्धावेळी ऑपरेशन मेघदूत मिशन दरम्यान ते शहीद झाले. मे महिन्यात सियाचिनला गस्तीसाठी 20 जवानांची तुकडी पाठवण्यात आली. या घटनेत सर्व जवान हे शहीद झाले होते. भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले. यामध्ये 15 जवानांचे मृतदेह सापडले तर 5 जवान हे बेपत्ता होते. यापैकीच एक चंद्रशेखर होते. चंद्रशेखर यांच्या कुटुंबियांना रविवारी मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्यासोबत आणखी एक जवानाचा देखील मृतदेह सापडला. चंद्रशेखर यांची पत्नी विरांगना शांती देवी या सध्या हल्द्वानी येथील पॅडी मिल जवळील सरस्वती विहार कॉलनीत राहतात. एसडीएम मनीष कुमार आणि तहसीलदार संजय कुमार रविवारी त्यांच्या घरी पोहोचले. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी कुटुंबियांना दिले. 38 वर्षांनंतर शहीद जवानाचा मृतदेह सियाचिनमध्ये सापडला आहे. राज्य सरकारकडून ज्या सेवा सुविधा शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिल्या जातात त्या सर्व देण्यात येतील असे देखील आश्वासन देण्यात आले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.